नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे घटक चाचणी 2 इतिहास इयत्ता 8 ची थोडक्यात रिव्हिजन. धडा 8 सविनय कायदेभंग चळवळ. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ऑप्शन इथे दिलेले आहेत, महात्मा गांधी, खुदाई खिदमतगार, रैमसे मैकडोनाल्ड, सरोजिनी नायडू. फर्स्ट क्वेश्चन, लंडन मध्ये डैश डैश यानी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. उत्तर आहे रैमसे मैकडोनाल्ड. खान अब्दुल गफार खान यानी डैश डैश की संघटना स्थापन केली. उत्तर खुदाई खिदमतगार. धारसेना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून डॅश डॅश उपस्थित होते महात्मा गांधी. क्वेश्चन 2, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. पेशावर शहरावरील सत्याग्रह सरकारने गढवाल फलटणीला गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते, परंतु गढवाल फलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली. क्वेश्चन 2, सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला. उत्तर 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ काढण्यात आला. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक जण मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय इत्यादीवर हल्ले केले. याच्या निषेधात सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला. नेक्स्ट वन क्वेश्चन 3, पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष संस्थानिकाचे प्रतिनिधी उपस्थित होते, परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. म्हणून गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. क्वेश्चन 4, गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण चालू केले. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितासाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. क्वेश्चन 3, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. पहिला क्वेश्चन आहे, गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले. लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला. गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी ही मागणी होती, परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. नेक्स्ट वन, राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचपी केली. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेर
1934 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. धडा 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विनानी पुन्हा निवडा. ऑप्शन आहेत अंदमान निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे. वैयक्तिक सत्याग्रहाचे जास्तीचे पहिले सत्याग्रही होते. उत्तर आहे विनोबा भावे. 1942 राष्ट्रव्यापी आंदोलनाला जास्तीचे असे म्हटले जाते. उत्तर आहे ऑगस्ट क्रांती. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने डॅश बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. उत्तर आहे अंदमान व निकोबार बेटे. प्रश्न दुसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट कर. पहिला प्रश्न आहे, नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. उत्तर आहे 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाले. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा जर खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला. म्हणून नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. क्वेश्चन सेकंड, आझाद हिंद सेनेला शस्त्री खाली ठेवले. 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिले. 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमार मधील अराकनचा प्रदेश मिळवला. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाली. जपानने शरणागती पत्करली. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. म्हणून आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवली जाते. पुढचा प्रश्न आहे, प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन करण्यात आले. कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रति सरकार मार्फत केली जात. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक कामे या सरकारने केली. त्यामुळे प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. पुढील तक्ता पूर्ण करा. संघटना संस्थापक फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस, इंडियन इंडिपेंडेंट लीग रासबिहारी बोस, तुफान सेना बापू लाड. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. शिरीष कुमारचे कार्य कसे प्रेरणादायी आहे हे स्पष्ट करा. शिरीष कुमार हा एक बालवीर ज्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. शिरीष कुमारने तिरंगा हातात घेऊन नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मिरवणूक काढली. वंदे मातरमची घोषणा दिली. पोलिसांनी चिडून छोट्या मुलावरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार हुतात्मा झाला. प्रश्न 2, इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅम्फर्ड क्रिप्सला भारतात पाठवले. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात पक्ष घेतला. जपानच्या फौजा भारताच्या पूर्व सीमेजवळ येऊन चढकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यावर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. नेक्स्ट वन, राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली. उत्तर, संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाही. तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटाने लढे दिले.
पुढचा धडा आहे धडा 10वा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. क्वेश्चन 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मित्र मेळा, रामसिंग कुका. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॅश डॅश ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. उत्तर आहे मित्र मेळा. पंजाबमध्ये डॅश डॅश यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले. उत्तर आहे रामसिंह कुका. इंडिया हाऊसची स्थापना डॅश डॅश यांनी केली. उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पुढील तक्ता पूर्ण करा. क्रांतिकारक संघटना विनायक दामोदर सावरकर अभिनव भाग, बरिंद्र कुमार घोष अभिनव समिती, चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. क्वेश्चन 3 पुढील विधाने सरकारने स्पष्ट केला करा. क्वेश्चन 1 चापेकर बंधूंनी रँडचा वध केला. उत्तर आहे सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना कमिशनर रँड यांनी जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चापेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँडचा वध केला. क्वेश्चन 2 खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड या न्यायालयाला ठार करण्याची योजना आखली. परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. या कारणामुळे खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. क्वेश्चन 3 भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. नागरी हक्काची पायमल्ली करणारी 2 विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांना निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मंत्रिमंडळात बॉम्ब फेकले. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. चित्तगाव शस्त्रागारातील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. सूर्यसेन हे बंगालमधील चित्तगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आनंद सिंग, कल्पना दत्ता, प्रीतिलत्ता वडेदार अशासारख्या क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या सहाय्याने चित्तगाव येथील शस्त्रागारावर हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चित्तगावमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेश व यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. पुढचा क्वेश्चन आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. उत्तर आहे सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. 1904 साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे चरित्र लिहिले. 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पुढचा धडा आहे नागरिकशास्त्र धडा 4 भारतातील न्यायव्यवस्था. प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. कायद्याची निर्मिती डॅश डॅश करते. उत्तर आहे कायदेमंडळ. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक न्यायाधीशाची नेमणूक डॅश डॅश करतात. उत्तर आहे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. कार्यकारी मंडळाने किंवा संसदेने संविधानाचा भंग होईल असा एखादा कायदा केल्यास न्यायालय ती कृती बेकायदेशीर ठरवते. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे जनहितार्थ याचिका. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे नागरिक, सामाजिक संघटना, बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला जनहितार्थ याचिका असे. पुढचा प्रश्न आहे टिपा द्या दिवाणी व फौजदारी कायदा.
व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ जमिनीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी दिवाणी कायद्यात येतात. तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, घरफोडी, हत्या इत्यादी फौजदारी कायद्यात येतात. पुढचा प्रश्न आहे न्यायालयीन सक्रियता. संविधानातील न्याय व समतेची उद्दिष्टे न्यायालय पूर्ण करते. समाजातील दुर्बल घटक महिला, कामगार, शेतकरी, बालके यांना न्यायालय कायद्याने संरक्षण देते, यालाच न्यायालयीन सक्रियता असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या. समाजात कायद्याची गरज का असते? प्रश्न समाजात कायद्याची गरज का असते? उत्तर आहे व्यक्ती व्यक्तीची मते, विचार, दृष्टिकोन, संस्कृती यांच्यात भिन्नता असू शकते. ही भिन्नता टोकाची झाल्यास संघर्ष निर्माण होऊ शकतात. त्यांचे निराकरण निपक्षपातीपणे होण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो. पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा. केंद्र शासन व घटक राज्य, घटक राज्य व घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे, नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणे, कनिष्ठ न्यायालयाचा व आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे आणि सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजून राष्ट्रपतींना सल्ला देणे. पुढचा क्वेश्चन आहे भारतातील न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत? उत्तर आहे न्यायालयाची नेमणूक राष्ट्रपती करतात, न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते, क्षुल्लक कारणामुळे त्यांना पदावरून दूर करता येत नाही आणि न्यायाधीशाच्या निर्णयावर कोणतीही टीका करता येत नाही.